आज 17 जानेवारी 2021 आज रविवार आहे। आज अव्यक्त वाणीच्या रिवाइज कोर्सची तारीख आहे 14/10/1987। सार आहे ब्राह्मण जीवन बाबांबरोबर सर्व संबंध अनुभव करण्याचे जीवन। आज बाप दादा आपल्या अनेक वेळा भेटणाऱ्या मुलांना अनेक कल्पामध्ये भेटणाऱ्या मुलांना परत भेटण्यासाठी आले आहेत। हे अलौकिक अव्यक्त मिलन भविष्य सुवर्ण युगामध्ये पण होऊ शकत नाही। फक्त यावेळी या विशेष युगालाच वरदान आहे। बाबा आणि मुलांची भेट यामुळे या युगाचे नावच संगम युग आहे, म्हणजे एकमेकांना भेटण्याचे युग। अशा युगामध्ये अशी श्रेष्ठ भेट साजरी करणारे तुम्ही विशेष अभिनय करणारे आत्मे आहात। बापदादा पण अशा कोटीमध्ये कोणी श्रेष्ठ भाग्यवान आत्म्यांना पाहून हर्षित होत आहेत आणि आठवण करून देतात आधीपासून अंतापर्यंत किती आठवणी करून दिल्या आहेत। आठवण केली तर फार लांब यादी निघेल, एवढ्या आठवणी दिल्या आहेत त्यामुळे तुम्ही सर्व स्मृती स्वरूप बनले आहात। भक्तीमध्ये तुम्हा स्मृती स्वरूप आत्म्यांची आठवण स्मृती स्वरूपामध्ये भक्तपण प्रत्येक वेळी स्मरण करत आहे। तुम्हा स्मृती स्वरूप आत्म्यांची प्रत्येक कर्माची विशेषताची आठवण करतात। भक्तीची विशेषता स्मरण करणे म्हणजे कीर्तन करणे होय। स्मरण करत करत मस्तीमध्ये किती मग्न होऊन जातात। अल्प काळासाठी त्यांना पण कोणती सुदबुद्ध राहत नाही, स्मरण करून करून त्यामध्ये लीन होतात, म्हणजे लवलीन होऊन जातात। हा अल्प काळाचा अनुभव त्या आत्म्यांसाठी किती प्रेमळ आणि वेगळा आहे। असे का होते? कारण ज्या आत्म्यांचे स्मरण करत आहेत ते आत्मे स्वतः बाबांच्या स्नेहामध्ये नेहमी लवलीन राहिले आहेत। बाबांच्या सर्व प्राप्तीमध्ये नेहमी लवलीन राहिले आहेत, त्यामुळे अशा आत्म्यांचे स्मरण केल्याने अल्प काळासाठी तुम्हा वरदानी आत्म्यांद्वारे ओंजळभर रूपाने अनुभूती प्राप्त होऊन जाते। तर विचार करा, जेव्हा स्मरण करणाऱ्या भक्त आत्म्यांना पण एवढा अलौकिक अनुभव होत आहे तर तुम्हा स्मृती स्वरूप वरदाता विधाता आत्म्यांना प्रत्यक्ष जीवनामध्ये किती अनुभव प्राप्त होत असेल। या अनुभूतीने नेहमी पुढे चालत राहा। प्रत्येक पावलामध्ये वेगवेगळ्या स्मृती स्वरूपाचा अनुभव करत राहा। जशी वेळ जसे कर्म त्या स्वरूपाची स्मृती प्रत्यक्ष रूपामध्ये अनुभव करा। जसे अमृत वेलेला दिवसाचा आरंभ होतो, बाबांबरोबर मिलन साजरे करून मास्टर वरदाता बनून वरदाता कडून वरदान घेणारे श्रेष्ठ आत्मे आहात। प्रत्यक्ष भाग्य विधाता द्वारे भाग्य प्राप्त करणारे पद्मा पदम भाग्यवान आत्मे आहात। या श्रेष्ठ स्वरूपाची स्मृती ठेवा। वरदानी वेळ आहे, वरदाता विधाता बरोबर आहे, मास्टर वरदानी बनून स्वतः पण संपन्न बनत आहात आणि इतर आत्म्यांना पण वरदान देणारे वरदानी आत्मे आहात। या स्मृती स्वरूपाला प्रत्यक्ष करा। असे नाही की हे तर आहेच, परंतु वेगवेगळ्या स्मृती स्वरूपाला वेळे अनुसार अनुभव करा, तर फार विचित्र खुशी विचित्र प्राप्तीचे भंडार बनाल आणि नेहमी मनातून प्राप्तीची गीत स्वतःच निरंतर शब्दांच्या रूपामध्ये
निघत राहतील. जे प्राप्त करायचे होते ते केले. याप्रमाणे वेगवेगळ्या वेळी आणि कर्मामध्ये स्मृती स्वरूपाचा अनुभव करत राहा. मुरली ऐकताना हीच स्मृती ठेवा की ईश्वरीय विद्यार्थी जीवन म्हणजे भगवंतांचा विद्यार्थी आहे, गॉडली स्टुडंट आहे. स्वतः भगवान माझ्यासाठी परमधाम मधून शिकवण्यासाठी येत आहे. हीच विशेष प्राप्ती आहे जे स्वतः भगवान येत आहे. या आठवणीमध्ये जेव्हा मुरली ऐकत आहात तर किती नशा होईल. जर साधारण रीतीने नियमानुसार सांगणारा सांगत आहे आणि ऐकणारे ऐकत आहे तर एवढा नशा राहणार नाही. परंतु भगवानाचे आम्ही विद्यार्थी आहोत. या आठवणीला स्वरूपामध्ये आणून मग ऐका, तेव्हा अलौकिक नशा अनुभव होईल. समजले? वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्मृती स्वरूपाच्या अनुभवामध्ये किती नशा राहतो. तसेच साऱ्या दिवसामध्ये प्रत्येक कर्मामध्ये बाबांबरोबर स्मृती स्वरूप बनून चला. कधी भगवानाचा मित्र किंवा सोबती रूपाचा, कधी जीवन साथी रूपाचा, कधी भगवान माझा मुरब्बी मुलगा आहे म्हणजे पहिला हकदार, पहिला वारस आहे. कोणी फार सुंदर आणि लायक मुलगा असतो तर माता पित्याला किती नशा राहतो की माझा मुलगा कुलदीपक आहे किंवा कुळाचे नाव प्रसिद्ध करणारा आहे. ज्यांचा भगवान मुलगा बनतो त्यांचे नाव किती प्रसिद्ध होईल, त्यांच्या किती कुळाचे कल्याण होईल. तर जेव्हा कधी दुनियेतील वातावरणाने या वेगवेगळ्या समस्यांमध्ये थोडे पण स्वतःला एकटे किंवा उदास अनुभव करता तर त्यावेळी अशा सुंदर मुलाच्या रूपामध्ये खेळा, मित्र रूपामध्ये खेळा. कधी थकून जाता तर मातेच्या रूपामध्ये गोदीमध्ये झोपून जावा, समावून जावा. कधी उदास होऊन जाता तर सर्व शक्तिवान स्वरूपामध्ये मास्टर सर्व शक्तिवानाच्या स्मृती स्वरूपाचा अनुभव करा. तर उदासी पासून दिल खुश होऊन जाल. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या संबंधामध्ये वेगवेगळ्या आपल्या स्मृती स्वरूपाला प्रत्यक्ष रूपामध्ये अनुभव करा. तर बाबांची नेहमी साथ स्वतः अनुभव करा आणि हे संगमयुगाचे ब्राह्मण जीवन नेहमीच अमूल्य अनुभव होत राहील. आणखीन एक गोष्ट आहे की एवढे सर्व संबंध निभावण्यामध्ये एवढे व्यस्त राहाल ज्यामुळे मायेला येण्याची वेळच मिळणार नाही. जसे लौकिक मध्ये मोठे प्रवृत्ती वाले नेहमी हेच म्हणतात की प्रवृत्ती सांभाळण्यामध्ये एवढे व्यस्त राहत आहोत ज्यामुळे आणखीन कोणती गोष्ट आठवणीतच येत नाही, कारण फार मोठी प्रवृत्ती आहे. तर तुम्हा ब्राह्मण आत्म्यांची प्रभू बरोबर प्रीती निभवण्याची पण प्रभू प्राप्ती किती मोठी आहे. तुमची प्रभू प्रीती जी प्रवृत्ती झोपले तरी चालत राहते. जरी योग निद्रेमध्ये आहात तरी तुमची निद्रा नसून ती योग निद्रा आहे. झोपेमध्ये पण प्रभू मिलन साजरे करू शकता. योगाचा अर्थच आहे मिलन. योग निद्रा म्हणजे अशरीरीपणाच्या स्थितीची अनुभूती करणे. तर ही पण प्रभू प्रीती आहे ना. तर तुमच्या सारख्या मोठ्यातील मोठी प्रवृत्ती कोणाची पण नाही. एक सेकंड पण तुम्हाला वेळ नाही, कारण भक्तीमध्ये भक्तांचे रूपा
कारण भक्तीमध्ये भक्तांच्या रूपामध्ये पण गीत गात राहतात की फार दिवसानंतर प्रभू तुम्ही भेटले आहात, तर मोजून त्याचा हिशोब पूर्ण घेऊ। तर एक एक सेकंदचा हिशोब घेणारे आहात ना, साऱ्या कल्पातील भेटण्याचा हिशोब या छोट्याशा एका जन्मामध्ये पूर्ण करत आहात। 5000 वर्षाच्या हिशोबाने हा छोटासा जन्म काही दिवसांसारखाच आहे ना, थोड्या दिवसामध्ये एवढ्या लांब वेळेचा हिशोब पूर्ण करायचा आहे। त्यामुळे म्हणतात की श्वासोश्वास आठवण करा। भक्त स्मरण करत आहे, तुम्ही स्मृती स्वरूप बनत आहात, तर तुम्हाला सेकंडची पण फुरसत आहे। किती मोठी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्ती समोर ती छोटीशी प्रवृत्ती आकर्षित करत नाही आणि सहज स्वतःचे देहासहित देहाचे सर्व संबंध आणि देहाचे पदार्थ किंवा प्राप्ती पासून नष्ट मोहा स्मृती स्वरूप बना। हाच शेवटचा पेपर माळेचे क्रमवारीने मनके बनवेल। जेव्हा अमृत वेळेपासून योग निद्रेपर्यंत वेगवेगळ्या स्मृती स्वरूपाचे अनुभवी बनाल, तर फार काळाचे स्मृती स्वरूपाचा अनुभव अंतामध्ये स्मृती स्वरूपाच्या प्रश्नामध्ये सम्मानाने पास होणारे बनवे। फार रमणीक जीवनाचा अनुभव कराल, कारण जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य आत्म्यांची आवड विविधता आहे, हेच इच्छितात ना। तर या साऱ्या दिवसामध्ये वेगवेगळे संबंध वेगवेगळ्या स्वरूपाच्या नवीनतेचा अनुभव करा। जसे दुनियेमध्ये पण म्हणतात ना की पिता पण पाहिजे, परंतु पित्याबरोबर जर जीवनसाथीचा अनुभव नाही झाला तरी पण ते जीवन कमी समजतात। प्रत्येक संबंधाला संपन्न जीवन समजतात, तरी हे ब्राह्मण जीवन भगवंताबरोबर सर्व संबंध अनुभव करून देणारे संपन्न जीवन आहे। एका पण संबंधाची कमतरता राहू नये। एक संबंध जरी भगवंता बरोबर कमी असेल, तर कोणती ना कोणती आत्मा त्या संबंधामध्ये आपल्याकडे आकर्षित करे। जसे काही मुले कधी कधी म्हणतात की पित्याच्या रूपामध्ये तर आहेतच, परंतु सखा किंवा सखी अथवा मित्राचे पण लहान रूप आहे ना, त्यासाठी तर आत्मे पाहिजे। कारण पिता तर मोठे आहेत ना, परंतु परमात्म संबंधामध्ये कोणता पण लहान किंवा हलका आत्म्याचा संबंध मिसळला तर सर्व संबंध नाहीसे होऊन जाते आणि यथाशक्तीच्या रांगेमध्ये येतात। ब्राह्मणांच्या भाषेमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये सर्व शब्द येत आहे। जिथे सर्व आहे तेथेच संपन्नता आहे। जरी दोन कला पण कमी झाल्या तर दुसऱ्या माळेचे मनके बनाल ना। त्यामुळे सर्व संबंधामधील सर्व स्मृती स्वरूप बना। समजले? जेव्हा भगवान स्वतः सर्व संबंधाचा अनुभव करविण्यासाठी सांगत आहेत, तर त्याचा स्वीकार केला पाहिजेत ना। अशी सुवर्ण संधी भगवंताशिवाय आणि या वेळीच ना कधी आणि ना कोणी करू शकणार। कोणी पिता पण बनेल आणि मुलगा पण बनेल असे होऊ शकते का? ही एकाचीच महिमा आहे, एकाचीच महानता आहे। त्यामुळे सर्व संबंधाने स्मृती स्वरूप बनायचे आहे। यामध्ये मजा आहे ना। ब्राह्मण जीवन कशासाठी आहे? मजे मध्ये आणि मौज मध्ये राहण्यासाठी ना। तर ही अलौकिक मौज साजरी करा, मजेच्या जीवनाचा अनुभव करा। आज दिल्ली दरबार वाले आले आहेत, राज दरबार वाले आहात का? दरबारामध्ये
फक्त पाहणारे आहात, दरबारामध्ये राज्य करणारे आणि पाहणारे दोन्ही पण बसले आहेत. तुम्ही सर्व कोण आहात? दिल्लीच्या दोन विशेषता आहेत. एक दिल्ली दिलारामची दिल आहे, दुसरे राजगद्दीचे स्थान आहे. दिल आहे तर हृदयामध्ये कोण राहील? दिलाराम ना. तर दिल्ली निवासी म्हणजे हृदयामध्ये नेहमी दिलारामला ठेवणारे असे अनुभवी आत्मा आतापासून स्वराज्य अधिकारी ते भविष्यातील विश्व राज्य अधिकारी, हृदयामध्ये जेव्हा दिलाराम आहे तर राज्य अधिकारी आता आहात आणि नेहमी राहात. तर नेहमी स्वतःच्या जीवनामध्ये पहा की या दोन्ही विशेषता आहेत, हृदयामध्ये दिलाराम आणि मग अधिकारी पण. अशी सुवर्ण संधी, सोन्यापेक्षा पण हिरा बनवण्याची संधी घेणारे किती भाग्यवान आहात. आता तर सेवेचे फार चांगले साधन मिळाले आहे, मग देशांमध्ये असो किंवा विदेशामध्ये. जसे नाव आहे तसे सुंदर कार्य आहे. नाव ऐकूनच सर्वांना उमंग येत आहे ना. सर्वांच्या स्नेहाने सहयोगाने सुखमय संसार, हे तर मोठे कार्य आहे. एका वर्षापेक्षा पण अधिक आहे. तर जसे कार्याचे नाव ऐकूनच सर्वांना उमंग येत आहे, तसे कार्य पण उमंगाने करा. जसे सुंदर नाव ऐकून खुश होत आहात तसे कार्य होताना नेहमी खुश होऊन राहा. हे पण सांगितले आहे ना, प्रत्यक्षताचा पडदा हलवण्याचा किंवा पडदा उघडण्याचा आधार बनले आहे आणि बनत राहाल. सर्वांचे सहयोगी जसे कार्याचे नाव आहे तसे स्वरूप बनून सहज कार्य करत राहा. तर मेहनत निमित्त मात्र आणि सफलता पदम गुणा अनुभव करत राहा. असे अनुभव कराल जसे की करावन हार निमित्त बनून करत आहे. मी करत आहे असे नाही, त्यामुळे सहयोगी बनणार नाही. करावन हार करून घेत आहेत, चालविणारे कार्याला चालवत आहेत. जसे तुम्हा सर्वांना जगदंबाचे बोध वाक्य आठवणीत आहे ना, कि हुकमी हुकुम चालवत आहे. हेच बोध वाक्य नेहमी स्मृती स्वरूपामध्ये आणल्याने सफलतेला प्राप्त करत राहाल. बाकी चोहीकडे उमंग उत्साह चांगला आहे. जिथे उमंग उत्साह आहे तेथे सफलता स्वतः जवळ येऊन गळ्यातील माळ बनून जाते. हे विशाल कार्य अनेक आत्म्यांना सहयोगी बनून जवळ आणे. कारण प्रत्यक्षतेचा पडदा उघडल्यानंतर या विशाल रंग मंचावर प्रत्येक वर्गातील आत्म्यांना अभिनय करण्यासाठी रंगमंचावर प्रत्यक्ष झाले पाहिजे. प्रत्येक वर्गाचा अर्थच आहे विश्वातील सर्व आत्म्यांतील वेगवेगळ्या वृक्षाचे संघटन रूप. कोणता पण वर्ग राहू नये. जो नाव ठेवेल की आम्हाला तर संदेश मिळालाच नाही. त्यामुळे नेत्यापासून गरीब झोपडी पर्यंत वर्ग आहेत. शिकलेले सर्वात उच्च वैज्ञानिक आहेत आणि जे न शिकलेले आहेत त्यांना पण हे ज्ञान देणे ही पण सेवा आहे. तर सर्व वर्ग म्हणजे विश्वातील प्रत्येक आत्म्यांना संदेश पोहोचवायचा आहे. किती मोठे कार्य आहे असे कोणी म्हणू शकत नाही की आम्हाला तर सेवेची संधीच मिळाली नाही. जरी कोणी आजारी असेल तर आजारी पडलेल्यांची सेवा करे, अशिक्षित अशिक्षितांची
अशिक्षित अशिक्षित अशिक न शिकलेले न शिकलेल्यांची सेवा करती. जे कोणी शिकले नाही ते न शिकलेल्यांची जे कोणी शिकले नाही ते अशिक्षितांची सेवा करतील. जे पण करू शकता ती संधी आहे. जरी बोलू शकत नसाल तर मनचा वातावरणाने सुखाची वृत्ती सुखमय स्थिती मधून सुखमय संसार बनवा. कोणते पण कारण देऊ शकत नाही कि मी करू शकत नाही, वेळ नाही. उठता बसता 10-10 मिनिटाची सेवा करा. संयोग तर देणार ना. कुठे जाऊ शकत नसाल, तब्येत ठीक नसेल तर घरात बसून करा. परंतु सहयोगी जरूर बनायचे आहे. तेव्हा सर्वांचा सहयोग मिळेल. उमंग उत्साह पाहून बापदादा पण खुश होत आहेत. सर्वांच्या मनामध्ये इच्छा आहे की आता प्रत्यक्षतेचा पडदा उघडून दाखव. आरंभ तर केला आहे तर मग सहज होऊन जाईल. विदेशातील मुलांची योजना पण बापदादांपर्यंत पोहोचत आहे. स्वतः पण उमंगामध्ये आहेत आणि सर्वांचा सहयोग पण उमंग उत्साहामुळे मिळत आहे. उमंगाला उमंग उत्साहाला उत्साह मिळत आहे. हे पण मिलन होत आहे. तर फार धूमधडाक्यामध्ये या कार्याला पुढे घेऊन जावा. जे पण उमंग उत्साहाने बनविले आहे आणखीन बाबांच्या सर्व ब्राह्मणांच्या सहयोगाने शुभ कामना शुभ भावनेने आणखीन पुढे चालत राहा. अच्छा, चोहीकडच्या नेहमी आठवण आणि सेवेमधील उमंग उत्साहातील श्रेष्ठ मुलांना नेहमी प्रत्येक कर्मामध्ये स्मृती स्वरूपाची अनुभूती करणारे अनुभवी आत्म्यांना नेहमी प्रत्येक कर्मामध्ये बाबांच्या सर्व संबंधाचा अनुभव करणारे श्रेष्ठ आत्म्यांना नेहमी ब्राह्मण जीवनातील मजेचे जीवन घालविणारे महान आत्म्यांना बापदादांची अति संपन्न स्नेह संपन्न प्रेमळ आठवणीचा स्वीकार करा. आम्हा आत्म्यांचा पण मातपिता आम्हा सर्व आत्मिक मुलांचाही मातपिता बापदादांना खूप खूप आठवत आणि नमस्ते नमस्ते. आजचे वरदान आहे. संगम युगामध्ये एकाची 100 पटीने प्रत्यक्ष फळ प्राप्त करणारे पद्मा पदम भाग्यशाली भव. विस्तारामध्ये बाबा म्हणतात संगम युगच एकाचे 100 पटीने प्रत्यक्ष फळ देणारे आहे. फक्त एका वेळेस संकल्प करा की मी बाबांचा आहे. मी मास्टर सर्व शक्तिवान आहे. तर मायाजीत बनण्यासाठी विजयी बनण्याच्या नशेचा अनुभव होत राहील. श्रेष्ठ संकल्प करणे हेच बीज आहे आणि त्याचे सर्वात मोठे फळ आहे जे स्वतः परमात्मा पिता पण साकार मनुष्य रूपामध्ये भेटण्यासाठी येतात. या फळामध्ये सर्व फळ येतात. आजचे बोधवाक्य आहे खरे ब्राह्मण ते आहेत ज्यांचा चेहरा आणि कर्मामध्ये पवित्रतेचे व्यक्तिमत्व आणि उत्तमतेचा अनुभव होईल. ज्याला बाबा पर्सनॅलिटी आणि रॉयल्टी म्हणतात. अच्छा, आजची विशेष सूचना आहे. आज महिन्यातील 3रा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. सायंकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत सर्व बंधू भगिनी विशेष योग तपस्या करून आपल्या शुभ भावना संपन्न संकल्पाद्वारे प्रकृती सहित विश्वातील सर्व आत्म्यांना शांती आणि शक्तीचे प्रकंपन देण्याची सेवा करा. अच्छा, ओम शांती.
शांति की शक्ति से शांति जग में लानी है। शांत मन हो तन हो शीतल, शांत मन हो तन हो शीतल, ऐसी दुनिया बनानी है। शांति की शक्ति से शांति जग में लानी है। शांति की शक्ति से।